कोल्हापूर शहरातील प्रॉपर्टी कार्ड आणि बी टेन्युअर बाबत आमदार सतेज पाटील यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतली बैठक. समन्वयानं काम करण्याची अधिकाऱ्यांना सूचना. शहराच्या ड्रोन सर्व्हेकरिता 16 कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांच्यावर गुन्हा दाखल करा. आम्ही भारतीय लोक आंदोलन संघटनेची अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्याकडे मागणी. सांगलीतील आरटीआय कार्यकर्त्याच्या खून प्रकरणाचा कुरुंदवाड पोलीस आणि कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 24 तासात लावला छडा. सांगलीतील तिघांना अटक. जिल्ह्यात उद्भवणारी पूरस्थिती रोखण्यासाठी शाश्वत उपाययोजना राबवून पूरस्थितीला कारणीभूत घटकांचा शास्त्रीय अहवाल तयार करावा. पूरग्रस्त समितीची मागणी. ठोस निर्णय न घेतल्यास 13 फेब्रुवारीपासून लाक्षणिक उपोषण करण्याचा समितीचा इशारा. आणि शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ आणि संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यातील सामना बरोबरीत, तर पाटाकडील ब संघाचा सोल्जर ग्रुपवर एकतर्फी विजय.